नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। व्हाट्सअप वरती मुख्यमंत्र्यांचं कार्टून शेअर केल्याप्रकरणी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसेनेच्या गुंडांनी मारहाण केली। यावरती आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामधला गुंडाराज थांबवा अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे। कांदिवले इथं राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती असलेलं व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे याबाबतीतली माहिती दिली आहे। कंगना आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावरती असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। व्हॉट्सॲप मेसेज फॉरवर्ड केल्यावरून उत्पन्न झालेल्या वादातून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। ही घटना अत्यंत निंदनीय असून देशासह राज्यात अनेक वेळेला अशा घटना घडलेल्या दिसून येतात। देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीत ही घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद असल्याचं म्हटलं आहे। निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हॉट्सॲप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली आहे। माननीय उद्धव ठाकरे, कृपया हा गुंडाराज थांबवा, या गुंडांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो, असं फडणवीस म्हणाले। निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय दंडविधान अनुसार 325, 143, 147 आणि 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी 6 शिवसैनिकांना अटक केली आहे। भाजप नेते आणि आमदार अतुल भातकळकर यांनी देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरून मारहाणीचा व्हिडिओ शेअर केलाय। माझ्या मतदारसंघात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी श्री मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांवरचं एक व्यंगात्मक कार्टून फक्त व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केलं म्हणून 2 शाखा प्रमुखांसह 7-8 शिवसैनिकांनी आज त्याला घरात घुसून मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या कृत्याचा मी कडक निषेध करतो। मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून आता निवृत्त सैनिकांवर सुद्धा हल्ला करण्याचं घृणास्पद कृत्य शिवसैनिक करतायत, मी याची कडक निंदा करतो। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो, अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता आपला आवाज गप्प करणार नाही, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो। त्यांनी ट्विट करत यासाठी उलटलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला 6 जण मिळून मारतात आणि भामटे नाही तर काय म्हणावं असा सवाल उपस्थित केलाय। आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवरती हल्ला करणे इतकी खालची पातळी शिवसेनेनं गाठली आहे, अशा गुंडांना घाबरून राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असं मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते फार मोठ्या भ्रमात आहेत। सत्तेचा हा माज जनता येणाऱ्या काळामध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही असं आव्हानही अतुल भातकळकर यांनी दिलंय। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।